राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे. शिवसेना युबीटी आमदार वैभव नाईक यांची चौकशी केली जाणार आहे. त्यांना यासाठी नोटीस बजावल्याची माहिती समोर येते. सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईकांना नोटीस बजावली आहे. तर वैभव नाईकांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळा कामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि त्या घोटाळ्याचे पुरावे पोलिसांकडे सादर करून सहकार्य करावे अशी विनंती पोलिसांनी या नोटीसीतून केली आहे. स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते. त्या दोन आरोपानंतर दोन आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही. म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर दोन तासानंतर आपटे आणि पाटील असे दोन आरोपी आहेत, त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाही चौकशी केली नाही, कोणा स्टेटमेंट दिलं आणि ते लोकांसमोर आणलं नाही. आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत. निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या, किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.